श्रावण शनिवार आहे मी तुम्हाला सोमवार एक ताट बनवून दाखवलंय म्हणजे उपवासाचा ताट कसा भरायचा आणि आज शनिवार आहे मी आज पण जेवण बनवलंय आणि आज पण मी ताट भरलंय पण मी भरून नाही दाखवलंय म्हणजे भरून पूर्ण झालेला आहे आणि आज मी तु, तुम्हाला म्हणजे कशासाठी दाखवलंय म्हणजे मला तुम्हाला म्हणजे गायचं महत्व सांगायचं आहे थोडस म्हणजे तुम्ही बोलाल गायचं ताट कशाला म्हणजे कोणाकोणाला माहिती नसतं की गायचं ताट कशाला उपवास आहे आपला आणि गायचं ताट कशाला असं म्हणून आहे ना मी तुम्हाला थोडीशी गायच्या बद्दल माहिती देणार आहे त्याच्यासाठी मी आज स्पेशल परत मी शनिवार उपवास आहे म्हणून तुम्हाला ताट ताटाच्या निमित्ताने मी तुम तुमच्या जवळच बोलणार आहे आज मी वेगळं बनवलं आहे म्हणजे आज चपाती नाही बनवली आहे आता मी तुम्हाला दाखवते मी आज काय बनवलंय हे नेहमी सारखं दूध आहे दूध गरम करून साखर टाकून घ्यायची आणि आज मी स्पेशल पनीरची भाजी आणि फ्लॉवर म्हणजे फ्लॉवर पनीरची भाजी बनवली आहे आणि दुसरी भाजी आहे ना ही शिमला मिरची बनवली आहे आणि ही बटाट्याची गोडी भाजी बनवली आहे त्यासाठी मी आज गोड काय बनवलं नाही मी आज श्रीखंड आणलं आहे ही बटाट्याची भजी आहे ही कोथिंबीरची भजी बनवली आहे आणि या पुऱ्या आज चपात्या नाही केल्या आज पुऱ्या बनवल्या आहेत आणि आज भात आणि गोडी डाळ आणि त्याच्याबरोबर हे लोणचं मी असं हे ताट बनवलंय आणि आज उपवास सोडणार आहे कोण माहिती आहे का तुम्हाला आज माझे आहेत ना मोठे धीर आहेत म्हणजे आमच्यापेक्षा मोठे आहेत ते पण नेहमी म्हणजे खूप म्हणजे कधीच त्यांचा उपवास सुटत नाही जसं आमचा उपवास होता ना जसं आम्ही उपवास पकडला माझं लग्न झाल्यावर तसं त्यांनी पण माझ्या बरोबर उपवास पकडलेला आहे म्हणून त्यांना मी आज मला म्हणजे आज दाखवायची संधी आली की मी म्हटलं तुम्ही आम्ही सर्व त्यांना भाई बोलतो प्रेमाने मी त्यांना म्हटलं आज भाई तुम्हाला व्हिडिओ मध्ये घेते उपवास सोडताना तुम्ही जरा दाखवा असं म्हणून मी त्यांना आता तुम्हाला दाखवते हे ताट आहे ना आता माझे दीर आहेत ना भाई ते हे आता तुम्हाला खाऊन दाखवणार आहेत म्हणजे आता उपवास सोडणार आहेत आणि मी तुम्हाला आहे ना ते तोपर्यंत खा त्यांना तोपर्यंत खायला देते आणि मी तुम्हाला गायीची माहिती देते हे मी गायचं पान काढलेलं आहे पण आधी पहिला आहे ना मी ते माझ्या दिराना हे मी ताट बनवलंय ते त्यांना उपास सोडायला देते कारण त्यांना पण आता म्हणजे भरपूर भूक लागली असेल म्हणून त्यांना पहिलं खायला देते आणि तुम्हाला मी गायची माहिती सांगते नमस्ते माझं नाव रवींद्र शिरवाडकर मी यांच्यावरच उपास पकडतो रोज आम्ही रात्री सर्वजण एकत्र मिळून उपास सोडतो तर हे माझा श्रावणचा उपवास आहे हे मी आता सोडतो कसं सोडायचं हे दाखवतो आम्ही आता उपास सोडतो आता माझे भाई तिथे जेवतात आहे तोपर्यंत मी तुम्हाला गायची कहाणी सांगते हे गायचं पान काढले ना त्यात तुम्हाला या गायच्या बद्दल तुम्ही म्हणाला तर ता देवाला ताट काढायचं हे गायचं कशासाठी पान पण जसं देवाचं मान आहे ना तसंच गायीने पण आपल्याला स्वतःला मान करून घेतलाय म्हणजे ती पण देवांच्या इतकीच श्रेष्ठ आहे हे मी आज तुम्हाला सांगणार आहे असं एक दिवशी काय झालं शंकर ब्रम्म आणि विष्णू हे तीन देव असे गप्पा मारत बसले होते तर शंकर म्हणाला यांचा बघूया विश्वास किती आहे म्हणजे किती खरं बोलतात आणि किती खोट बोलतात म्हणजे माणूस कसा माहिती आहे म्हणजे एखाद्याचा विश्वास बघतो तसं शंकर काय म्हणाला ब्रह्मदेव आणि विष्णू म्हणतो माझी केसातली जट्टा आहे ना म्हणजे कुठेतरी हरवली आहे तुम्ही शोधून आणता का पण शंकराची जटा आहे ना केसातच होती पण शंकराला आहे ना त्यांचा भरोसा म्हणजे विश्वास बघायचा होता म्हणजे देव ब्रह्मदेव म्हणजे त्यांनी सृष्टी निर्माण केलेली सर्व जे आपण जी मान माणसं पशु पक्षी प्राणी सर्व जे आहेत ना ते सर्व ब्रह्मदेवांनी निर्माण केलेले आणि देवाचा देव ब्रह्मदेव आणि हा विष्णू आणि शंकर आहे ना म्हणतो बघूया आपण हे आता एवढे देवाचे देव श्रेष्ठ आहे ते आपल्याला किती खरं बोलतात आणि खोटं बोलतात ते बघायचं म्हणजे शंकरांनी आहे ना त्यांची परीक्षा घ्यायची ठरवली तर म्हणाली माझ्या डोक्यातली आहे ना जटा हरवली आहे कुठे त्या कुठे भेटत नाही ते, ना ते तुम्ही जरा शोधून आणता काय तर ब्रह्मदेव म्हणाला हो आणतो आणि विष्णू पण म्हणाला आम्ही शोधून काढतो ना तुला कशाला टेन्शन पाहिजे तर ब्रह्मदेव आहे ना ब्रह्मदेवाला खाली पाताला मध्ये आला आणि विष्णूवरती स्वर्गात सगळीकडे शोधून शोधून दमले कुठे त्याला शंकराची जटा भेटली नाही पण त्यांना भेटेलच कशी शंकराची जटा शंकराच्या डोक्यातच होती अशी आता जटा असते ना अशी शंकराच्या डोक्यातच वर होती जटा तर ब्रह्मदेव खाली गेला तो पण शोधतोय भरपूर शोधतोय त्याला कुठे भेटत नाही तर विचार करायला बसला असा दगडावर बसला ब्रह्मदेव असा विचार करत आता काय करायचं आता शंकराला काय सांगायचं त्याची जटा कुठे भेटत नाही खूप टेन्शन आलं ब्रह्मदेवाला म्हणता आता काय नाही आता म्हणता आपण आपण देव आहे आता सर्वांना माहितीये पण आपला अपमान कशाला करून घ्या असा ब्रह्मदेवला वाटला तर ब्रह्मदेवाने काय केलं आपण शंकराला बोलायचं हा तुझी जटा आम्ही बघितली असं म्हणून तर मग परत काय बोलेल शंकर ह्यानी जटा बघितली मग मा पुरावा मागेल म्हणजे ब्रह्मदेवाने किती डोका चालवला तर ब्रह्मदेव म्हणतो शंकरांनी पुरावा जर मागितला तर पुरावा काय करायचा कुठून पुरावा आणायचा तर त्याला ती गाय दिसली होती ना त्याने ब्रह्मदेवाने ते पटकन गायकडे लक्ष गेला म्हणतो ते गायला आपण पुराव्याला आणायचं ब्रह्मदेवाने म्हटलं तर तो ब्रह्मदेव आहे ना गायीजवळ गेला गायला काय म्हणतो जरा तू मला मदत करशील का माझं एक काम आहे बघ मी मोठा देवाचा देवा देव आहे ब्रह्मदेव आणि तू माझं तर ऐकशीलच कारण माझ्याशिवाय सृष्टी मी सृष्टी सगळी निर्माण केली आहे तू सुद्धा माझ्यामुळे आहेस असा ब्रह्मदेव गायला बोलला तर गाय म्हणाले म्हणाली चालेल काय काय करायचंय तेवढं सांग तर तू एवढंच बोलायचो की मी तुझी जटा खाली पाताला बघितली आणि त्याला तू पुरावा आहे की तू तु सांगायचो तुला शंकर विचारेल बघ गाय तू माझी जटा खाली बघितलीस का ब्रह्मदेव बोलतोय की जटा तुझी मी बघितली तु तु तर तू पुरावा देतेस का तू बघितलीस का तर गाय आहे ना हा म्हणाली हा एवढंच ना हा म्हणाली चल मी येतो येते तुझ्या बरोबर ब्रह्मदेवाला म्हणाली आणि ब्रह्मदेवाने गाय गेले शंकराकडे विष्णू पण तिकडे येऊन बसलेला होता विष्णूला पण कुठे म्हणजे स्वर्गात जटा त्याची दिसली नाही विष्णू पण येऊन बसलेला तर म्हणाले दोघे पण आलात हा म्हणतो विष्णू म्हणतो नाही म्हणतो मला तुझी जटा कुठे दिसली नाही तर म्हणतो कसं असं शक्य आहे माझी जटा तुला दिसली नाही तर म्हणतो नाही कुठेच नाही दिसली सगळं म्हणता मी सगळं शोधलं सर्व स्वर्गामध्ये तुझी जटा शोधली पण मला भेटली नाही मग त्यांनी ब्रह्मदेवा देवाकडे असं बघितलं म्हणाला काय ब्रह्मदेवा तुला तरी माझी जटा भेटली का हा हा हो भेटली ना कशाला नाही भेटणार मी एवढा म्हणतो स्वर्गात खाली पातालाच म्हणतो मी फिरत होतो म्हणतो एवढं नाही भेटणार असं कशावरून मी म्हणतो देवाचा देव आणि मला तुझी जटा नाही भेटणार असं शक्य आहे का तर म्हणाले हो म्हणत नक्की माझी जटा तुला दिसली हा म्हणता दिसली ना तर म्हणतो त्याला काय पुरावा आहे तू जटा तर घेऊन नाही आलाय तुला दिसली कशावरून ती काय गाय आहे ही काय गाय आहे ना पुराव्याला आणली आहे तर शंकराने असं गायकडे बघितलं तर गायकडे बघितलं आता ही मोकी मोन जात ही काय बोलणार तर तरी पण शंकरानी म्हटलं गायी ब्रह्मदेव हा बोलतोय खरं आहे का म्हणजे तू जटा बघितलीस का ब्रह्मदेवाला जटा दिसली तुला दिसली का तू बघितलीस का तर गाय आहे ना मानेनी आहे ना अशी हो म्हणाली मानेनी अशी मान अशी हलवली म्हणजे हो म्हणाली आणि मागून आहे ना तिची शेपटी ती शेपटी तिने अशी नाही म्हणाली शेपटी अशी नाही म्हणाली म्हणजे याच्यावरून काय झालं की जो पुढचा भाग गायचा आहे ना ते मानेनी तिने हा बोलल्यावर आहे ना आणि पाठी मागून ती शेपटीने नाही बोलली म्हणजे तुम्ही लक्षात घ्या म्हणजे गायनी मानेने हा बोलली आणि शेपटीने तिची नाही बोलली पाटून शेपटी तिची अशी नाही असा म्हणजे शंकराला असं वाटलं तर शंकर समजला की तोंडाने आता समोर बोलते गाय हा पण पाटून बोलते नाही तर ब्रह्मदेवाला म्हणाला खरोखर म्हणता तू गायला पुराव्याला आणलायस हा म्हणतो किती म्हणता खोटा तू बोलतो तू म्हणता देवाचा देव ही बघतो जटाबग म्हणतो तू माझी ही जटाबग डोक्यावरच आहे आणि तुला तुला कुठे खाली दिसली जटा विष्णूला नाही सापडली वरती तुला कशी दिसली तेव्हा त्यांनी ब्रह्मदेवाला पण श्राप दिला आणि विष्णूला पण म्हणजे तुम्ही देवच नाही जरी तुम्ही जरी सृष्टी निर्माण केली तरी तुम्ही देव नाही आणि गायीला श्राप दिला गायी का तू जात असून खोटी का बोलली म्हणजे तोंडाने तिने हा बोलली तेव्हा तिने गाईला म्हणजे शंकरांनी गायीला श्राप दिला म्हणाला तू तोंडाने हा बोललीस आणि पाटून शेपटीने नाही बोललीस तेव्हा तुझं हे पहिलं तोंड आहे ना हे तुझं तोंड आहे ना बेकार होणार आहे आणि तू त्या तोंडाने घाण खाशील पण ही जी तुझी शेपटी आहे ना हा शेपटीचा पाठचा भाग आहे ना तो एवढा तुझा शुद्धी आहे ना शुद्ध म्हणजे तुझ्या शेपटी आणि मलमूत्राने एवढं दुनिया शुद्ध होईल ना तर तुझ्या शेपटी आणि मलमूत्राशिवाय ही दुनिया सृष्टी शुद्ध होणार नाही असं मी तुला पाठीमागे तुला वरदान देतो म्हणजे शेपटीला वरदान देतो म्हणून ते आहे ना आपण कधी आपल्या समोर गाय आली तर आपण आहे ना पाठी शेपटीला असं हात लावून आहे ना शेपटीला हात लावून असा नमस्कार करतो आणि करतात पहिल्यापासून आणि जरी तुम्हाला कोणाला माहिती नसेल ना तर गायीला आहे ना पाठीमागून मागून असं आपण पाठी मागे ती वरती हात लावायचं आणि असं नमस्कार करायचा गायला हे असं गायीच आहे ना महत्व आहे तेव्हा शंकरांनी आपल्या बरोबर गायीला हे केलंय म्हणजे म्हणजे स्थान आपल्या बरोबर गायीला दिलेलं आहे तेव्हा शंकर काय म्हणाला जसा माझा उपवास करतील आणि कुणाचा पण कसला पण उपवास करू दे पण पहिला तुझा पान काढतील असं शंकराने गायीला वरदान दिलेलं असतो म्हणजे असं हे गायीच्या पानाचं असं महत्व आहे आता मला थोडीशी माहिती होती म्हणून मी तुम्हाला सांगितली ती पण माझ्या आईने मला सांगितलेली होती ती मी आता मी तुम्हाला सांगितली आणि आता हे मी गायीचं पान काढलंय ना हे गायचं पान आता काढलं आहे आणि आपल्याला तर गायीला द्यायचं आहे ना तर गायी आता इथे गाय समोर आहे असं समजून आहे ना आपण गायीला आहे ना हे बोट आहे ना हे उंगलीच्या बाजूचं बोट हे बोट कधीच नाही युज करायचं हळदी गुंकाला हे बोट बोट घ्यायचं ह्या बोटानी आहे ना हळदी गुंक असं पानाला लावायचं आणि असे त्याच्यावर तांदूळ टाकायचे पानावरच आणि असं गाय समजून आपण असं नमस्कार करायचा आणि ते आपण आहे ना गायला हे पान गायला भोग अर्पण करायचा अशी एवढी म्हणजे ही म्हणजे प्रत्येक प्राणी मात्रामध्ये सगळ्या गोष्टी म्हणजे अशी गाय श्रेष्ठ आहे आणि समजा तुमच्या घरामध्ये कसलं विघ्न काय कार्य करायचं असेल काय करायचं असेल तर ते गोमूत्र पहिला लागतो गायचा म्हणजे समजा तुमच्या घरामध्ये काय असं म्हणजे माणूस समजा मेल तरी ते शुद्धीकरण करायला ते गायचं गोमूत्र लागतो आणि समजा महिन्याचे माणसानं घरामध्ये काय म्हणजे असं होतं तेव्हा पण माणसाचे पाच सहा दिवसांनी गोमूत्र शिंपडायचं घरामध्ये आणि देवी येतात मुलांना समजा त्याच्यासाठी पण शुद्धीकरणासाठी गोमूत्र आणायचं आणि ते घरामध्ये आहे ना सगळं गोमूत्र शितडायचं त्याच्यामुळे कसं वातावरण सुख आणि शांतीचं होतं असं हे गायचं श्रेष्ठ आहे गायच्या गोमूत्राचाच म्हणजे नाही की गायीच्या सर्व प्रकारच्या म्हणजे दुधापासून एवढे पदार्थ बनतात त्या गायीच्या दुधापासून एवढं म्हणजे पाठच्या भागामध्ये शंकराने तिला एवढं वरदान दिलेलं आहे की गायीच्या दुधापासून एवढे माणसं म्हणजे लहानाची मोठी होतात मुलापासून मोठ्या माणसापर्यंत गायीचं दूध पितात एवढं शंकराने त्या गायीला वरदान दिलेलं आहे तेव्हा ती शंकराचा जसा आपण उपवास करतो ना त्या पद्धतीनेच आपला गायीचा पण उपवास केलेला असतो पण आपण गायीचा उपवास नाही बोलत आपण शंकराचा सोमवार श्रावण असा बोलतो मग तसाच हा गायीचा पण उपवास असतो मी आता मी माझी थोडीशी तुम्हाला माहिती सांगितली आहे आता ती तुम्ही म्हणजे पूर्ण लक्षात ठेवा मी काय सांगितलंय ते आणि असं तुम्ही गायीचं पान काढ जस मी तुम्हाला मागच्या सोमवारी सांगितलंय ना की हे पान ठेवून द्यायचं तसंच आणि आपण दुसऱ्या दिवशी असं चांगल्या जागेमध्ये कुठेतरी नेऊन ठेवायचं कुत्रा वगैरे मांजर कोणी पण खाल्लं तरी चालेल पण घराच्या बाहेर नेऊन ठेवायचं आणि एक सांगते मी आता तुम्ही उपवास पकडलाय ना तर असं नाही की तुम्हाला कुठे केळीचं पान नाही भेटलं ना तर केळीचं पान पाहिजे तसं नाही म्हणजे पाहिजे असतं पण नाही भेटलं तर काय करणार टेन्शन नाही घ्यायचं ते मी तुम्हाला पहिल्या सोमवारी म्हणजे असं सांगितलं नाही म्हणजे माझ्या लक्षात नाही आलं की म्हणजे पानच पाहिजे असं नाही नाही भेटलं तर नाही भेटलं तर आहे ना ते आपण मनामध्ये स्मरण करायचो की आपल्या ताटामध्ये पान घेतलंय केळीचं आणि त्याच्यावर जसं आपण पानावर जेवण वाढतो ना त्या पद्धतीने आपण ताट भरायचं पूर्ण पूर्ण असं ताट भरायचं आणि देवाच्या समोर ठेवून आपण उपास सोडायचा अशी मी आज म्हणजे मला अशी थोडीशी माहिती सांगायची होती म्हणून हे मी दुसऱ्या शनिवारी मी तुम्हाला ताट भरायचं सांगितलो आणि माझ्या म्हणजे मेन माझ्या दिरासाठी माझे दीर तुमच्या समोर यायला पाहिजे तुम्ही बघायला पाहिजे माझी फॅमिली आहे म्हणजे फॅमिलीतलेच आहे ते आणि माझ्या बरोबरच राहतात जशी मी लग्न करून आले तसे ते माझ्या बरोबर माझ्या मुलांमध्ये असे म्हणजे चांगले राहतात एकदम भावाप्रमाणे प्रेमळ आहेत खूप असे चांगले आहेत मग तुमा, तुम्हाला मी त्यांना दाखवलं म्हणजे एक माझी फॅमिली कमी पडली होती तुम्हाला दाखवायला ती मी आज मला दाखवायचा चान्स आला नमस्ते Terima kasih telah menonton!